पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचं सुधारित विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलंय. राज्य सरकारनं काही महिन्यांपूर्वी अध्यादेश जारी केला होता. त्या अध्यादेशातल्या तरतुदींचा मराठा आरक्षणाच्या विधेयकामध्ये समावेश करून हे सुधारित विधेयक मंजूर करण्यात आलंय. 30 नोव्हेंबर 2018 राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारनं लागू केलेला आहे. त्यानुसार SEBC अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि नोकरीमध्ये 16% आरक्षण लागू करण्यात आलं आहे. मात्र पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 2 नोव्हेंबरला हे आरक्षण लागू केल्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी उच्च न्यायालयामध्ये गेले होते. उच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्द केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथे देखील न्यायालयानं विरोधात निकाल दिला होता. त्यामुळे सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे प्रवेश कायम राखण्यासाठी अध्यादेश आणला होता. त्या अध्यादेशाचं आता विधेयकामध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाच्या आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवामधील नियुक्त्याच्या आणि पदाच्या आरक्षण सुधारणा व विधिग्राहीकरण विधेयक 2019 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत होयचे मोबत विधेयक संमत झाले.